गणपती बाप्पा। चला चला पटकन बसा पटकन बसा। आता आपण दरवर्षी इको फ्रेंडली बाप्पा आणायचा। समजलं? आई आपण बाप्पाला नेहमी आपल्या सोबतच ठेवूया ना। बाळा, बाप्पा दरवर्षी फक्त 10 दिवसांसाठी येतो। पण बाप्पा नेहमी आपल्या सोबत का राहत नाही? नक्की राहील। आतापासून आपण जिथे जिथे जाणार तिथे तिथे बाप्पा आपल्या सोबतच राहणार। काय? गणपती बाप्पा मोरया, आनंद ना तुझे घरात या। ह्युंदाई प्रेझेंट्स प्रश्न वस्त्रोद्योग नगरीचा या विशेष भागात आपले स्वागत। केंद्र सरकारने वस्त्रोद्योग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह PLI ही योजना आणली आहे। मात्र या योजनेवर महाराष्ट्र प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी टीकास्त्र सोडले। ते म्हणाले, केंद्र सरकारने वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था आणण्याचे नाटक करून नुकतीच PLI योजना जाहीर केली, परंतु या योजनेतून विकेंद्रित क्षेत्रात असणाऱ्या वस्त्रोद्योग व्यवसायाला चालना देण्याचे टाळून केवळ वस्त्रोद्योगातील कॉर्पोरेट क्षेत्राला संरक्षण देण्याचे धोरण अवलंबले असल्याचे दिसून येते। यावर आम्ही इचलकरंजी शहरातील विविध यंत्रमाग धारकांच्या संघटनांशी संवाद साधला तर त्यांनीही या योजनेबाबत असमाधान व्यक्त केले आहे। इतकेच नाही तर भारतीय जनता पार्टीचे विणकर आघाडीचे प्रांतिक सदस्य दीपक राशिनकर यांनी या योजनेबाबत असमर्थता दर्शवून वस्त्रोद्योग क्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रथम लघु उद्योगाला अनुदान स्वरूपात सवलत द्या अशी मागणी केली आहे। तर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह PIL या योजनेला मंजुरी दिली असून या योजनेतून इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी, विटा, धुळे यासारख्या विकेंद्रित वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन निर्यातक्षम उत्पादन तयार होण्यास व रोजगार वाढण्यास मदत होईल अशी माहिती दिली आहे। त्यामुळे काय आहे ही योजना जाणून घेण्यासाठी आपण विविध मान्यवरांची मते जाणून घेऊया। हा व्हिडिओ आमचा थोडा मोठा आहे, मात्र विस्तृत माहिती देणार असल्याने शेवटपर्यंत नक्की पहा। पाऊसकर साहेब, आपण जी टीका केलेली आहे त्या बाबतीत थोडीशी माहिती विस्तृत करावी। गेल्या 2 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह अशा पद्धतीची एक 10,600 कोटी रुपयाची टेक्सटाईल विषयाकरता सगळ्यांना चांगल्या पद्धतीची संधी मिळेल आणि टेक्सटाईलला ऊर्जितावस्था मिळेल अशा पद्धतीची एक घोषणा केली। प्रत्यक्षामध्ये या घोषणेची जर आपण तपासणी केली असता तर याच्यामध्ये टेक्निकल टेक्सटाईलसाठी ही खास प्रोव्हिजन केलेली आहे की जेणेकरून निर्यात वाढावी, निर्यातक्षम उद्योग वाढावा आणि परकीय चलनाची गंगाजळी आपल्याकडे उपलब्ध व्हावी या हेतूने ही योजना केली आहे। आणि हे करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये कमीत कमी 100 कोटी रुपयाची गुंतवणूक क्षमता असण्याची अट घातली आहे। म्हणजे पहिला टप्पा हा 100 कोटी आणि 100 कोटीच्या वरचा आणि दुसरा टप्पा 300 कोटी आणि 300 कोटीच्या वरचा। त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना ही सामान्य कारखानदाराकरता बिलकुल उपयोगाची नाही। आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशातल्या अन्य ठिकाणी जर बघितलं मग तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा महाराष्ट्रातला भिवंडी, मालेगाव, विटा, इचलकरंजी यासारखी शहरं असतील, या शहरातला वस्त्रोद्योग बघितला तर हा विकेंद्रित क्षेत्रातला वस्त्रोद्योग सगळ्या राज्यभर पसरलेला आहे, देशभर पसरलेला आहे। आणि यातल्या सामान्य कारखानदाराला या योजनेतनं काय मिळणार असा जर आपण आपल्या मनाशी जर प्रश्न केला तर याच्यातनं मोठं शून्य या उद्योगांना मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। म्हणजे हे केवळ 100 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची आज कुणाची क्षमता आज या देशामध्ये शिल्लक राहिली आहे? ही क्षमता आज कुणाकडे शिल्लक राहिली आहे? सातत्यानं येणारी संकट, मग गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असेल, नोटबंदी असेल, 19चा महापूर असेल आणि COVID-19 असेल आणि या साथीच्या रोगातनं आता जी अवस्था आपली आर्थिक अवस्था तयार झाली आहे याच्यातली सारी जर संकट आपण जर बघितली तर हा वस्त्रोद्योग आज धुळीला मिळतोय की काय अशा पद्धतीची परिस्थिती देशभर तयार झाली आहे। त्यामुळे या उद्योगातनं या इन्सेंटिव्ह मधनं काल जी योजना घोषित केली
या योजनेतनं सर्वसामान्य कारखानदाराला काही दिलासा मिळतो का असा ज्यावेळी आपण प्रश्न विचारतो त्यावेळी याचं उत्तर हे नकारार्थीच द्यावं लागतं. 2016 साली तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी अशा पद्धतीची एक 6,000 कोटी रुपयांची घोषणा केली होती आणि त्या 6,000 कोटी रुपयातनं त्या गुंतवणुकीतनं 1,11,00,000 पुढच्या 3 वर्षांमध्ये रोजगार उपलब्ध होईल असं आपल्याला सांगितलं होतं. आज आपण 5 वर्षांनंतर त्या योजनेची अवस्था बघितली तर ते पैसे नेमके कुणाला मिळाले आणि त्याच्यातनं किती रोजगार निर्माण झाला याचं उत्तर आज देखील आपल्याला सापडत नाही. त्यामुळं काल त्यांनी ज्या योजनेतनं 7,500,000 रुपये 7,500,000 लोकांना रोजगार मिळेल हे जे सांगितलं हे सगळं केवळ गप्पा मारण्याचा उद्योग आहे. केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार हे केवळ हातावर मोजता येईल एवढ्या भांडवलदारांसाठी काम करतंय आणि अदानी आणि अंबानीला कॉर्पोरेट क्षेत्राला जेवढ्या म्हणून सवलती देता येतील तेवढ्या सवलती द्यायच्या आणि लहान कारखानदार जो आहे तो त्याला जमीनदोस्त करायचं धोरण या भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं याच्यामध्ये आखलंय. त्यामुळे कालची जी योजना आहे PILची याच्यातनं सामान्य कारखानदाराला विकेंद्रित क्षेत्रातल्या कारखानदाराला शहरांना कोणताही लाभ मिळणार नाही असं माझं या संदर्भातलं मत आहे. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टी विणकर आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य दीपक राशिनकर. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया. राशिनकर साहेब आम्हाला सांगा की आता जी शासनाने PLI योजना लागू केलेली आहे ती कितके किफायतशीर आहे? आता शासनाने जे PLI योजना लागू केलेली आहे केंद्र सरकारने 10,600 कोटीचा तो फक्त किती मोठ्या सेक्टरमध्ये आहे जाऊ शकतो. तो आहे फक्त किती सिंथेटिक धागा फायबर धाग्यासाठी आहे. 100 कोटीचा प्रोजेक्ट हा तो लाभदायक आहे. पण इथं आहे की हा भाग किती मालेगाव भिवंडी इथं हे सारखे छोटे यंत्रमाग आहे त्यांना काही याचा लाभ होऊ शकत नाही अशी ही वस्तुस्थिती आहे. पण आज ह्या छोट्या यंत्रमाग इतका दैनंदिन अवस्था आहे त्यामुळे किती सरकारचं जास्तीत जास्त त्याचं प्राधान्य बघून छोटा उद्योगाला काय मिळेल याच्याबद्दल गांभीर्याने विचार करायला पाहिजे. की सिंथेटिक धागा मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत ना त्याचे ते करू शकतात पण 100 कोटीचा प्रोजेक्ट आहे ते इथे होऊ शकतो काय? साधा 24 भागाला एजेटचं बघून जास्तीत जास्त 10 ते 12 कोटी चांगलं विषय. पण उंबळ करा तुम्ही मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही घालताय सरकार हे करताय पण छोट्या यंत्राला का उपयोगायचा? छोट्या यंत्रांना ह्याला काही उपयोग होऊ शकत नाही. केंद्र सरकारने गांभीर्याचा विचार करावा आणि शासनाने याच्यामध्ये जे अनुदान दिले त्या अनुदानामध्ये योग्य त्याचे व्यवस्थापन होते काय ते पण प्रथम विचार करायला पाहिजे. सरकारने जी योजना दिली ती छोट्या यंत्रकापर्यंत पोहोचते काय त्याच्या सुद्धा एक विचार करायला पाहिजे की हे गांभीर्याचे विचार आहे. पण हा मोठे मोठे पेपरामध्ये जर 10,000 कोटीचा तुमच्या नुसतं पेपरा जर केला तर सर्वसामान्य पण ते होऊ शकत नाही आणि हे दैनंदिन अवस्था आहे. पण इचलकरंजी मालेगाव भिवंडी सरके मालघर याच्यात रोजगार देणार हा उद्योग आता यंत्रावर बोलत आहे. हा एक नाही सध्या आता आहे आजारी वस्तीत पडलेला आहे आजारावस्तीत असलेला आहे त्याला काहीतरी तर संधी काहीतरी दिलं पाहिजे त्यामध्ये याच्यावर केंद्र सरकारने पियुष गोयल साहेबांनी याच्यावर गांभीर्याने विचार करावं छोट्या यंत्रमागधारकांच्या करता. त्यामुळं मोठे प्रोजेक्ट तुमचे असतील चांगले तो योजना चांगल्या योजना लाव देऊ शकत नाही आहे पण तो सदाच यंत्रमागधारकांना काय उपयोग आहे त्याचा. त्यामुळं ही आमची व्यथा आहे की मी भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोट विणकर आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक राशिनकर. केंद्र सरकारच्या PLI योजनेसंदर्भात आपण आता शशांक बावचकर यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. इचलकरंजी शहरातील पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांची देखील प्रतिक्रिया आपण घेत आहोत. PLI योजनेबद्दल आपण सांगा काय म्हणते? PLI योजनेमध्ये केंद्र सरकारनं 2-3 दिवसापूर्वी ज्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये पहिली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 100 कोटी रुपयेपेक्षा जादाची इन्व्हेस्टमेंटचा पहिली अट आहे त्यांची. आणि 100 कोटी रुपये इचलकरंजी किंवा आजूबाजूच्या 2-4 जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योजक आपले इथे उपलब्ध म्हणजे असणार नाहीत किंवा नाही आहेत. मग याचा फायदा कोणाला होणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि फक्त मोठ्या लोकांच्यासाठी जर ही योजना करायची असेल तर मग सरकारनं एवढं 10,000 कोटी टेक्स्टाईलला दिले किंवा यंत्रमाग उद्योगाला दिले वगैरे ही जी त्यांची भूमिका आहे ती काय बरोबर दिसत नाही आहे. आणि
सर्वसामान्य जे यंत्रमाग उद्योजक आहे किंवा गेल्या 4-5 वर्षापासून आपण ज्या पद्धतीनं केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडं त्या उद्योगासाठी जे लहान उद्योजक आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत, त्याच्यावर अद्यापपर्यंत का विचार झाला नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि फक्त काही लोकांच्या फायद्यासाठी एवढी मोठी योजना करायची आणि जे हजारो किंवा लाखो यंत्रमाग उद्योजक आणि त्याच्यावर अवलंबून असणारे जे कामगार आहेत त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं ही काय बरोबर नाही आहे. आणि योग्य पद्धतीनं पुढील काळातसुद्धा येत्या काही दिवसामध्ये किंवा एका काही महिन्यामध्ये जे सर्वसामान्य उद्योजक आहेत किंवा जे कारखानदार आहेत आणि त्याच्यावर अवलंबून असणारे जे कामगार आहेत ह्या उद्योग जगाला पाहिजे, अस्तित्वात असणारा उद्योग जगाला पाहिजे ही सगळ्यात मोठी गरज आणि सरकारनं त्याच्याकडे गांभीर्यानं तितक्याच गांभीर्यानं बघितलं पाहिजे. केंद्र सरकारच्या PLI योजनेसंदर्भात इचलकरंजी शहरात तर्क वितर्क काढले जात आहेत. त्यातच काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र केलेलं आहे, तर शहरातील संघटना देखील या बाबतीत समाधानी नाही आहेत. आपल्यासोबत आहेत यंत्रमाग जागृती संघटनेचे विनय महाजन, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. विनयजी आपण सांगा या बाबतीत की ही जी योजना आहे ही नेमकी कुणासाठी आहे. नमस्कार. नुकतंच केंद्र सरकारनं वस्त्रोद्योगासाठी 10,693 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि 10,693 रुपये त्यांनी जी स्कीम जाहीर केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आता जो सध्या वस्त्रोद्योग चालू आहे त्या वस्त्रोद्योगासाठी त्यातनं 1 रुपयाही मिळणार नाही. त्यांनी मानवनिर्मित धागा मॅनमेड फायबर किंवा टेक्निकल टेक्सटाईल या दोन गोष्टींसाठी त्याची तरतूद केलेली आहे. आजच्या परिस्थितीत भारतात 5-10% हा उद्योग आहे, बाकी राहिलेला उद्योग हा संपूर्ण कॉटन बेस म्हणजे कापसावर जो सूत तयार होतो त्याच्यावर जे कापड तयार होते त्यासाठी आहे. परंतु त्यांनी तसं न करता सध्याचे उद्योग वाचवण्याचा प्रयत्न केलेला नसून त्यांनी नवीन उद्योग उभारणीला त्यात चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा प्रयत्न जरी असला तरी तो सध्याच्या उद्योगाला काहीही उपयोगाचा नाही आहे. शिवाय महत्वाचा त्यात मुद्दा त्यांनी टाकलाय, 2 पार्टमध्ये त्यामध्ये उद्योजक बसणार आहेत. एका पार्टमध्ये 300 कोटी रुपये किंवा त्याहून जास्त गुंतवणूक करणारा आणि दुसऱ्या पार्टमध्ये 100 कोटी किंवा त्याहून जास्त गुंतवणूक करणारा, म्हणजे कमीत कमी 100 कोटीचा गुंतवणूक किंवा 300चा गुंतवणूक करणारा उद्योगच त्यास पात्र ठरणार आहे. आज भारताच्या वस्त्रोद्योगमध्ये एवढी मोठी गुंतवणूक करणारे संपूर्ण भारतात ठराविक हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच उद्योजक आहेत. संपूर्ण भारतात 10-12 उद्योजक असे असतील की त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच त्यांचं धोरण असं आहे की काय, मला उलट केंद्र सरकारलाच प्रश्न विचारायचा आहे की आमचे जे छोटे छोटे उद्योग आहेत, आम्ही जे घरगुती उद्योग करतो किंवा मध्यम स्वरूपाचे उद्योग करतो, त्यांनी आपले उद्योग बंद करून ह्या मोठ्या उद्योजकांच्याकडेच नोकरीला जावं की काय. म्हणजे आम्ही आमचा उद्योग करायचा नाही, आमचा उद्योग विकायचा आणि त्यांच्याकडेच नोकरीला जायचं, अशा पद्धतीचा निर्णय ते करणार आहेत काय आणि हेच त्यांना मान्य आहे काय, हा आम्हाला प्रश्न आहे. हळवणकर यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, मात्र त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे. काय आहे प्रसिद्धी पत्रकात, त्यांनी काय म्हटलेलं आहे हळवणकरांनी, पाहूयात आपण ग्राफिकच्या माध्यमातून. 8 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेतून 10,683 कोटी रुपये अनुदान येत्या 5 वर्षात वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी दिले जाणार आहेत. या योजनेद्वारे भारतीय वस्त्रोद्योग घटकांना जागतिक स्पर्धेत टेक्निकल टेक्सटाईल सारखे दर्जेदार वस्त्र निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योगात अग्रेसर असणाऱ्या राज्यासह इतर राज्यांमध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणे या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. योजनेमध्ये प्रामुख्याने 100 कोटी ते 300 कोटी गुंतवणूक करणारे व्यक्ती, व्यवसाय, संस्था, कंपनी असे 2 गट तयार करण्यात आले असून त्यांच्या उत्पादनाशी निगडीत विविध उत्पादने देण्यात येतील. याबाबतची मार्गदर्शक तत्वे व सविस्तर योजना तयार करण्याचे काम केंद्रीय वस्त्रोद्योग खात्यामार्फत चालू आहे. या योजनेमुळे देशातील अस्पिरेशन डिस्ट्रिक्ट मध्ये गुंतवणूक वाढून रोजगार वाढीस मदत होईल, तसेच तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या शहरांमध्ये सुद्धा लाभ होतील. या योजनेमुळे येत्या 5 वर्षात वस्त्रोद्योगासाठी 19,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येईल व 7.5 लाख रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
अशी माहिती हळवणकर यांनी दिली आहे। दरम्यान प्रत्येकाची मते आपण आता जाणून घेतली आहेत। बऱ्यापैकी या योजनेविषयी आपणाला देखील समजले असेलच। बावस्कर यांचा केंद्र सरकारवर केलेला आरोप आणि हळवणकर यांचे स्पष्टीकरण या दोन्हीतून वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचे समाधान होणार की नाही हा संशोधनाचा विषय ठरू शकतो। मात्र योजना प्रत्यक्षात अंमलात येत नाही तोवर योजनेविषयी तर्क वितर्क होत राहणार हे नक्की। हा विषय आम्ही इथेच थांबविणार नाही आहोत। यावर अजून आमदार प्रकाश आवाडे, खासदार दर्शील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींची मतेही जाणून घेणार आहोत। त्यासाठी पहा माय महाराष्ट्र। मी विनायक कलडोने, कॅमेरामन रोहन हिरेलगे सोबत।